नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती संदर्भामध्ये तीन महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. जरी हे तुम्हाला लोहमार्ग मुंबईचं अपडेट दिसलं तरी सुद्धा सर्व भरत्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे या परिपत्रकामध्ये, ते सुद्धा आपण समजून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिन्ही अपडेट समजून घ्या. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीच्या लेखीच्या तयारीसाठी तुम्ही आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल, ते नक्कीच डाउनलोड करा. ओके, अपडेट काय आहेत मित्रांनो ते आपण बघूयात. पहिलं परिपत्रक आपण बघतोय. एक नंबरची न्यूज आहे मित्रांनो तुम्हाला की मुंबई लोहमार्गचे जे मैदाने आहेत ते 17 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. ही पहिली महत्त्वाची न्यूज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मित्रांनो न्यूज आहे, म्हणजे मुंबई लोहमार्गासाठी तुम्हाला माहिती आहे की 620 जागांसाठी भरती होते आणि याच्यामध्ये 17 तारखेपासून याचे मैदाने सुरू होत आहेत. ओके, आता दुसरी महत्त्वाची न्यूज ही सर्वांसाठी असणार आहे, फक्त मुंबई लोहमार्ग हा एवढ्यापुरताच विषय नाही आहे. हे परिपत्रक जरी मुंबई लोहमार्गचं असलं तरी ही जी न्यूज असणार आहे, दुसरं अपडेट असणार आहे, तुमच्या सर्वांसाठीच असणार आहे. आपण अनेक यूट्यूब चॅनलला बघतो आहे की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पडताळणी किंवा डॉक्युमेंट्स कधी चेक केले जातील याबद्दल अनेक यूट्यूब चॅनल असं सांगितलं जात आहे की भरती प्रक्रिया झाल्याच्यानंतर, तुमचं सिलेक्शन झाल्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले जातील. तर मित्रांनो तसं नाही आहे. इथं तुम्ही बघू शकता की पूर्ण न्यूज जर समजून घेतली तर तुम्हाला ही जी न्यूज आहे ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. इथं बघा, आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी 17/1/2023 सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की कागदपत्र पडताळणीसुद्धा मित्रांनो तुमची मैदानी चाचणीच्या वेळीच होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे, तसे सेट तयार करायचे आहेत कागदपत्रांचे. यावरती आपला एक व्हिडिओ येईलच, काय काय असायला पाहिजेत, कशा पद्धतीनं तुम्ही ते सेट बनवायचे आहेत. ओके, याच्यावरती नक्कीच व्हिडिओ आपण काढू. फक्त एक गोष्ट इथं क्लिअर करून घ्या की मैदानी चाचणी ही तुमची ज्या दिवशी असणार आहे त्याच दिवशी तुम्हाला कागदपत्रसुद्धा सोबत ठेवायचे आहेत, ठीक आहे. मग ते ओरिजिनलसुद्धा असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची झेरॉक्स कॉपीसुद्धा असेल. ओके, ही दुसरी न्यूज होते. आणि तिसरी महत्त्वाची न्यूज म्हणजे मित्रांनो मुंबई लोहमार्ग पोलीससाठी जे जे उमेदवार आहेत त्यांना येणाऱ्या ज्या काही पुढच्या सूचना आहेत किंवा उमेदवारांचे जे प्रवेशपत्र आहेत या सर्वच गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला मिळतील लोहमार्ग मुंबईच्या, ठीक आहे. काय वेबसाईट आहे की www.mumbairailwaypolice.government.in या वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊन आपले येणारे प्रवेशपत्र किंवा बाकीचे सगळे जे काही सूचना द्यायचे असतील त्यांना तर तुम्ही इथं दिलेल्या सूचना बघू शकता, ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट होती. मुंबई पोलीस लोहमार्गचे आयुक्त रवींद्र शिसवे सर यांच्याकडून हे प्रकाशित झालेलं आहे, ठीक आहे. महत्त्वाची न्यूज आहे. सोबतच लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांनो आपल्याला 35,000 जंबो सिद्धेश्वर हाडबे सरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये अगदी 2004 पासून 2021 पर्यंत म्हणजे मागील भरतीपर्यंत आलेले जे काही प्रश्न आहेत हे वर्गीकृत पद्धतीनं बघायला मिळतील आणि टॉपिक वाईज प्रश्न आपल्याला असल्यामुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. मार्केटमध्ये गाजलेलं असं पुस्तक आहे, विद्यार्थीप्रिय असं पुस्तक. हे तुम्ही नक्कीच मार्केटमधून जिथं पुस्तकं आपण घेतो तिथं सर्वीकडेच हे उपलब्ध आहे. सोबतच ऑनलाईनला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे, तिथून तुम्ही हा पुस्तक घेऊ शकता. खूप छान पुस्तक आहे, चांगल्या तयारीसाठी तुम्हाला हे चांगलं पुस्तक नक्कीच वापरा. ओके, आजचा अपडेट कसा वाटला हे आम्हाला कमेंटवर नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण येणारे सगळेच व्हिडिओ हे तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.